नमस्कार, मी स्नेहल पाटकर। महिला विशेष या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आज एका महत्वाच्या बातमीने आपण याची सुरुवात करणार आहोत। शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज संध्याकाळी मासिक पूजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडलं जाणार आहे। मात्र मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या 10 ते 50 वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आणि या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिलेला आहे। दरम्यान शबरीमलामध्ये प्रवेश करण्यावरून आजही 45 वर्षांच्या महिलेला रोखण्यात आलंय। तर बहुचर्चित अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत। 2 डिसेंबरला या दोघांचं लग्न होणार असून हा लग्न सोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे। जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय। 18 ऑगस्टला या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता। आणि आता पाहूयात नवरात्रीची धूम। आणि आता धूम नवरात्रीची। शक्तिरूपातल्या मातृरूपातल्या कांतीरूपातल्या देवीचा जागर गेल्या 9 दिवसांपासून सुरू आहे। महाराष्ट्रात शहरांसोबतच ग्रामीण भागातही हा देवीचा जागर सुरू असून याच गावाकडच्या देवींचं दर्शन आज आपण घेणार आहोत। आई वाघजाई निसर्ग सौंदर्याचं वरदहस्त लाभलेल्या खंडाळा घाट माथ्यावरती ही देवी विराजमान आहे आणि कोकण आणि मावळ तालुक्यातील भाविकांचं मोठं श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाते। जाणून घेऊयात या देवीची महती। खंडाळा घाटावरचं एक जागृत देवस्थान म्हणजे वाघजाई देवी। निसर्ग सौंदर्याचं वरदहस्त लाभलेल्या खंडाळा घाट माथ्यावर वाघजाई देवी विराजमान असून कोकण आणि मावळ तालुक्यातील भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे। ग्रामस्थ आणि आदिवासी तसंच धनगर समाज या दऱ्याखोऱ्यातून वाट काढत घाट माथ्यावर येत असे। याच लोकांनी वाघजाई देवीची स्थापना केल्याचं बोललं जातं। स्वयंभू मूर्ती आहे, याच्यावरती पूर्वी असा एक दगड होता, त्याच्यानंतर ती दिवी तिथं पावाच्या लोकांना आणि ह्या घाटचं आता बोरघाट, ह्या बोरघाटामधून पूर्वी गाड्या घोडा कमी असायच्या, त्यावेळेला बैल घोडा चकडी घाट असायचं, त्याला टोंगी जोडलेले असायचे आणि व्यापारी त्याच्यातून ते घेऊन जायचे माल, त्यांचा व्यापार झाला आणि येता जाता पाया पडायचे। तिचं नाव वाघजाई देवी आहे आणि बरेच वर्ष मी ह्या देवीला येते, बरेच वर्ष ह्या देवीला येते, इथे नवस करतात। वाघजाई मातेच्या देवालयास ब्रिटिश काळापासून महत्व प्राप्त आहे। या काळी घनदाट अरण्य, खोल दऱ्या, हिंस्त्र श्वापद असलेल्या या भागातून प्रवास करणं म्हणजे धाडस असायचं। परंतु दळणवळणाचा हाच मार्ग असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी, आपली उद्दिष्ट सफल होण्यासाठी व्यापारी, सैनिक आणि नागरिक आई वाघजाईला साकडं घालून प्रार्थना करून या भागातून प्रवास करायचे। न विसरता आज 20 वर्ष झाल्या होऊन गेले तरी आम्हाला देवीची खूप प्रचिती, त्यामुळे देवी आपोआप आम्हाला इकडे बोलत आहेत। नवरात्र पहिल्या दिवशी आमचं इकडे येणं असतं दरवर्षी घटबसाच्या वेळेस। हे वाघजाई देवस्थान ट्रस्टचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये दरवर्षी घटस्थापनेला खंडाळा गावठाण येथून पालखी निघते आणि ती या राजमाची वाघजाई देवस्थान या ठिकाणी पोहोचते। या पालखीमध्ये भरपूर गावातले, आजूबाजूच्या गावातील, मावळ तालुक्यातील सर्व ठिकाणचे भाविक या मनसोक्त या पालखीमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। वाघजाई देवीचं मंदिर खूप पुरातन कालापासून खंडाळा गावस्थानातील जे लोक आहेत त्यांचं अगदी श्रद्धास्थान आहे, ग्रामदेवता आहे आणि त्याविषयी लोकांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या आमच्या मनामध्ये इतकी श्रद्धा आहे की खरंच हे खूप जागृत देवस्थान आहे। मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली असून मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप आलंय। वनराई आणि निसर्गरम्य परिसरात असलेल्या वाघजाई देवीचं दर्शन भाविकांच्या मनाला सुखाचा अनुभव देऊन जात आहे। प्रदीप वाडेकर, न्यूज 18 लोकमत, खंडाळा।
जाऊयात करवीर नगरीत. करवीर निवासिनी अंबाबाईला आज तिरुपती देवस्थानाकडून आलेला शालू प्रदान करण्यात आला. 1985 सालापासून दरवर्षी तिरुपती देवस्थानामधून अंबाबाईला कोल्हापूरमध्ये शालू येत होता. मात्र मधल्या काही काळामध्ये अंबाबाई ही तिरुपतीची आई आहे, पत्नी नाही असा वाद निर्माण झाल्यामुळे हा शालू येत नव्हता. पण आता फक्त भक्तीच्या स्वरूपामध्ये हा शालू स्वीकारण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतलेला आहे. तिरुपती देवस्थान समितीची एक कमिटी हा शालू घेऊन कोल्हापूरमध्ये दाखल झाली होती. नवरात्रोत्सवात सगळीकडे गरब्याची धूम सुरू आहे. डोंबिवलीत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीनं रासरंग गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा उत्सव सुद्धा लोकांचं लक्ष वेधून घेतोय. Yeah.
आता जाऊया ठाण्यात। ठाण्यातही गरब्याची धूम आहे। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी आयोजित केलेल्या गरब्याला तुफान प्रतिसाद मिळतोय। माजी नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरामध्ये गेल्या 32 वर्षांपासून सार्वजनिक नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो। दरवर्षी या ठिकाणी विविध कलांचा संगम होतो। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर शिवाईनगरचा हा उत्सव म्हणजे कलेचा मंच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अगदी अबाला वृद्धांपासून सगळे या संपूर्ण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने सहभागी होत असतात। या निमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात येतं। काल या ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये परिसरातील लहान मुलं त्याचप्रमाणे महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवाईनगरच्या या उत्सवामध्ये अनेक मान्यवर दरवर्षी आवर्जून भेट देत असतात। ख्यातनाम पत्रकार श्री अनिल थत्ते, ख्यातनाम अभिनेते श्री सतीश पुळेकर, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी, त्याचप्रमाणे अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल देखील या उत्सवाला भेट दिली। शिवाईनगरमधल्या सुधाबाईंच्या या देवीच्या संदर्भातलं जे पावित्र्य आहे आणि श्रद्धास्थान म्हणून लोक इथे येतात, पावणारी देवी म्हणून भक्तिभावाने येतात आणि त्या भक्तिभावाचं दर्शन घेताना आपलंही हृदय उचंबळून येतं आणि आपल्यालाही असं वाटतं की जगामध्ये काही जीवनमूल्य किंवा श्रद्धा या गोष्टींना जर स्थान असेल तर ते या ठिकाणी आहे। एकदा देवीचं दर्शन घेतो असं होतं, आम्ही दोघंजण गेले कित्येक वर्ष येतो आणि इकडे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं नेहमी। एक तर भाईंमुळे आहेच, भाई आमचे चांगले मित्र आहेत, वादच नाही आहे। भाई काकाच्यासाठी काकींसाठी आम्ही सगळी फॅमिली येतो, पण 22 वर्षात प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला नवीन पद्धतीने एक ऊर्जा देणारा नवरात्रोत्सव आपल्या घरचा, जसं आम्ही भद्रकालीला जातो तसं शिवाई देवीला येतो आम्ही या शिवाईनगरला। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या या नवरात्रोत्सवाला दिवसेंदिवस गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते आहे। दररोज देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येत आहेत। आपण देखील या उत्सवाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी केलं आहे। यासह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। महिला विशेषमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।